महेंद्र जाधव यांच्या वडील स्वर्गीय रवींद्र जाधव हे भगूर नगर परिषदेत वसुली लिपिक पदावर कार्यरत होते, ज्याद्वारे त्यांनी जवळजवळ 19 वर्ष सेवा दिली. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी नियमबाह्य पद्धतीने तुळसा चिमन आवारे यांना घेण्यात आल्याचा आरोप महेंद्र जाधव यांनी केलाय. यासाठीच त्यांनी उपोषण सुरू केलंय. जाधव यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी जाधव कुटुंबियांनी नगर परिषद जिल्हाधिकारी यांच्याजवळ वारंवार पाठपुरावा केला, तसेच राज्यपाल शासनाकडे पत्रही पाठवले. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्यानं नियमबाह्य पद्धतीनं भगूर नगर परिषदेत झालेली अपात्र कर्मचाऱ्यांची भरती, त्यात स्वर्गीय रवींद्र जाधव यांच्या अनुकंपा प्रस्तावावर झालेला अन्याय, याविरुद्ध त्यांचे पुत्र महेंद्र जाधव यांनी आमरण उपोषणाचं अस्त्र उपसलंय. या प्रकरणाला सुरुवात केली. नेमकी काय आई म्हणते, काय आपला तिथं प्रस्ताव होता, मग मी त्याविषयी माहितीच्या अधिकाऱ्याखाली सर्व डॉक्युमेंट्स मागून सर्व माहिती मागवली असता भगूर नगरपालिकेचा निव्वळ भ्रष्टाचार या ठिकाणी माझ्या समोर आला. वर्ग 4 आया या पदावर श्रीमती तुळसा चिमन आवारे या महिलेला कोणत्या ह्याच्याने घेण्यात आलं, या सगळ्या प्रकरणाचा खुलासा मी केल्यानंतर संपूर्ण माहिती माझ्यासमोर आली का निव्वळ तो भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आमच्या कुटुंबाची 13 वर्ष झाले जी अवहेलना या भगूर नगर परिषदेने केली, तर त्याविरोधात मी हे आमरण उपोषण करतो आहे. या भगूर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आणि प्रामाणिक अशा ज्यांना लोकशाही प्रामाणिक समजते अशा लोकांनी जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर हे प्रकरण आज एवढं घडलंच नसतं. त्यामुळं हे उपोषण जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण काही सोडणार नाही. ते एक म्हणतात ना की मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, हे छत्रपती शिवाजी महाराज जे शिकून गेले. स्वर्गीय रवींद्र जाधव यांच्या जागी त्यांच्या पत्नी जिजाबाई जाधव यांनी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्रस्ताव भरला होता. मात्र जिजाबाई यांचा वैध प्रस्ताव डावलून तिराई तालाच प्रस्तावाला भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पुढे पाठवलं. अशा अधिकाऱ्यांवर प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी जाधव कुटुंबियांनी केली. दुसऱ्यांच्या अधिकाराला डावलून स्वतःचे खिसे भरण्याचा कारभार या प्रकारामुळे भगूर नगर परिषदेत समोर येतोय. आता जाधव यांच्या या उपोषणाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळणार का याचीच प्रतीक्षा आहे. ते जी सावरकरांची जन्मभूमी आहे या ठिकाणी एका तरुण युवकाला उपोषण करावं लागतं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. बघायला गेलं, मी माहिती घेतली तर सरळ सरळ दिसतंय भगूर नगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार समोर येतोय. आणि एवढं असून सुद्धा आज शासन किंवा भगूर नगरपालिकेची लोक या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा टाळमटाळ करत आहेत. सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, भगूर.